नमस्कार मंडळी. विळास विळास म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतो विळास कासव महोत्सव. विळास हे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक छोटेसे टुमदार गाव जे मुंबईपासून सुमारे 200 किलोमीटर अंतरावर आहे आणि या गावाला 1.5 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. विळास हे समुद्रकिनारा, हरिहरेश्वर मंदिर, बाणकोट किल्ला आणि सर्वात महत्त्वाचा कासव महोत्सवासाठी प्रसिद्ध असलेले शहर आहे. विळास कासव महोत्सवाला ऑलिव्ह रिडली टर्टल फेस्टिवल असेही म्हटले जाते. स्थानिक ग्रामस्थ हे आयोजित करतात आणि सह्याद्री निसर्गमित्र या स्वयंसेवी संस्थेच्या समन्वयाने ते करतात. आम्ही सर्वजण पुण्याहून रात्रीतनं प्रवास करून सकाळी 6:00 सुमारास विळासपर्यंत पोहोचलो होतो. इथे सूर्योदय व्हायच्या आधीच फेरीने आमची बस सावित्री नदी ओलांडून विळासच्या गावात पोहोचली. समुद्राला अगदीच लागून असलेल्या रस्त्यावरून प्रवास करत आम्ही विळासच्या समुद्रकिनाऱ्यापर्यंत पोहोचलो. इथे गाड्या लावून मुख्य समुद्रकिनाऱ्यावर जाण्यासाठी तुम्हाला काही अंतर चालत जावे लागते आणि ही वाट खूप सुंदर आहे आणि इथूनच तुम्हाला इथला सुंदर निसर्ग बघायला मिळतो. याच सुमारास सूर्योदय पण होऊ लागला होता. ऑलिव्ह रिडली कासवांना फार पूर्वी धोक्यात आणले गेले होते आणि सह्याद्री निसर्गमित्र या NGO ने 1992 मरीन कन्झर्वेशन सोसायटीशी हातमिळवणी केली आणि त्यांच्या संवर्धनासाठी काम करण्यासाठी स्वतःला समर्पित केले. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये अनेक ऑलिव्ह रिडली कासवे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर येतात आणि अंडी घालतात. त्यापैकी सुमारे 40% विळासच्या समुद्रकिनाऱ्यावर जातात. कासवांद्वारे अंडी घालण्याचे काम फेब्रुवारीमध्ये सुरू होते आणि ते एप्रिलपर्यंत चालते. कासवे समुद्रकिनाऱ्यावर येतात आणि त्यांची अंडी उबवण्याची तयारी करतात. या सगळ्या प्रजनन कालावधीला 2 ते 3 महिन्यांची प्रक्रिया असते. अंडी घातली जातात आणि हळूहळू उबायला लागतात. ही अंडी नंतर स्वयंसेवकांच्या गटाद्वारे भक्षक आणि शिकाऱ्यांपासून संरक्षित केली जातात. पूर्वी ती एकतर बाजारात विकली जात होती किंवा कुत्र्यांनी नष्ट केली जात होती, परंतु आता या सगळ्या प्रयत्नांमुळे ऑलिव्ह रिडली या कुटुंबाच्या वाढीस मदत झाली आहे आणि त्याच संदर्भात विळास कासव महोत्सव खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मार्च आणि एप्रिलमध्ये बहुतेक अंडी उगवतात आणि विळासच्या समुद्रकिनाऱ्यावर हॅचिंग पाहण्यासाठी विविध पर्यटक येऊ लागतात. काही जण या लहान प्राण्याचे समुद्राकडे जातानाचे क्षण टिपतात, तर काही जण समुद्रकिनाऱ्यावरील आरोग्यदायी पर्यावरण अनुभवण्यासाठी येतात. हा एक असा अनुभव आहे जो लोक त्यांच्या आयुष्यभर विसरत नाही. हे सर्व पाहण्यासाठी सर्वात योग्य वेळ म्हणजे 7:30 ते 7:30 किंवा 6:30 ते 6:30. विळास कासव महोत्सव पाहण्याव्यतिरिक्त तुम्हाला जर असेल कोकणी जेवणाचाही आनंद लुटायचा असेल तर तुम्ही तोही इथे घेऊ शकता. तुम्ही इथल्या स्थानिकांशी संवाद साधू शकता आणि इथल्या शांत वातावरणात तुमचा वेळ घालवू शकता. या गावकऱ्यांची शांततापूर्ण ग्रामीण जीवनशैली अनुभवायची असेल आणि त्यांचा जीवनाचा एक भाग जर तुम्हाला बनायचा असेल तर होमस्टेमध्ये राहण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. हे सर्व पाहिल्यानंतर तुम्ही जवळच्या गावाच्या टेकडीवरून ट्रेक करत बाणकोट किल्ल्यालाही भेट देऊ शकता. विळास कासव महोत्सव बघून झाल्यानंतर आम्ही इथल्याच एका छानशा होमस्टेमध्ये आमचा सुंदर नाश्ता केला आणि मग जवळच असलेल्या बाणकोट किल्ल्यावरती ट्रेक करून पोहोचलो. खूप चढ असलेला इथला रस्ता आणि भयंकर ऊन हे सगळं पार करत आम्ही जेव्हा बाणकोट किल्ल्यावरती पोहोचलो तेव्हा क्षितिजापर्यंत दिसणारा समुद्र बघून आम्ही किती दमलो आहोत हे पूर्णतः विसरून गेलो. बाणकोट किल्ला हा एक सुप्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला दगडांनी बांधलेला आहे. किल्ल्याभोवती खडकात खोदलेले खंदक आहेत. गडाला 2 दरवाजे आहेत. पुढे नगारखाना असून सावित्री नदी पाहण्यासाठी पायऱ्या चढून जाता येते. या परिसरात 2 मंदिरेही आहेत. एक श्री रामेश्वराला समर्पित आहे आणि दुसरे कालभैरवाला समर्पित आहे. ही मंदिरे गडाच्या अगदीच जवळ आहेत. बाणकोटचा किल्ला बघून झाल्यानंतर आम्ही परत एकदा होमस्टेमध्ये आमचे कोकणी पद्धतीचे जेवण एन्जॉय केले आणि मग परत एकदा फेरीनी सावित्री नदी ओलांडून हरिहरेश्वरच्या दिशेने आम्ही निघालो.
हरिहरेश्वर मंदिरात दर्शन घेऊन आम्ही समुद्रकिनाऱ्यावरती आलो आणि अगदी सूर्यास्त होऊपर्यंत तिथेच बसून राहिलो. एकूणच विळास कासव महोत्सव हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. इथे वर्षानुवर्षे सातत्यपूर्ण उत्सवांमुळे समुद्री कासवांची संख्या वाढत आहे. 2022 आकडेवारीनुसार विळासमध्ये 32 होमस्टे असून गावातील 80% लोक कासव महोत्सवावरती अवलंबून आहेत. 2006 125 पर्यटकांनी भेट दिलेल्या गावात आज कासव महोत्सवाला सुमारे 5 ते 6 हजार पर्यटक भेट देतात. जगाच्या नकाशावर न दिसणारे विळास आज कासवांचे गाव म्हणून सगळीकडे ओळखले जाते. धन्यवाद.